सम्मान्य सदस्य गुलाबराव पाटिल साहब, माननीय अध्यक्ष महोदय, या राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर मी या ठिकाणी माझे विचार मांडण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे। अध्यक्ष महोदय, यापूर्वी आदरणीय वक्त्यांनी जे जी भाषण केली ती आपण सगळ्यांनी ऐकलेली आहेत। वयाच्या 17व्या वर्षी शी म्हणजे शिस्तबद्ध, व म्हणजे वचनबद्ध, से म्हणजे सेवाभावी, आणि ना म्हणजे ना मर्दाना जिथं स्थान नाही त्या मर्दाच्या संघटनेमध्ये शिवसेनेमध्ये मी काम सुरू केलं। शिवसेना ही 1984 साल्यानंतर उर्वरित महाराष्ट्रामध्ये आली, तोपर्यंत ही शिवसेना ठाण्यापर्यंत समिट होती। त्यावेळेस आम्हाला माहितीही नव्हतं दादा की आम्हाला निवडणुका लढावा लागणार आहेत, त्यामुळे आमचा बाप दादा खापर पंजोबा पंजोबा हा ग्रामपंचायतचा मेंबरही नव्हता। मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी, हिंदुत्वाचं रक्षण करणारी संघटना म्हणजे शिवसेना। त्या बाळासाहेबांच्या विचारावर प्रेरित होऊन आमच्या सारखे कार्यकर्ते शिवसेनेमध्ये आले। बघता बघता शिवसेनेने 1989 साली पहिल्या वेळेस भाजप शिवसेनेची युती केली, आणि त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे 5 आणि शिवसेनेचे 4 खासदार निवडून आले, आणि त्या दिवसापासून शिवसेना उर्वरित महाराष्ट्रामध्ये रिंगणामध्ये उतरली निवडणुकीच्या। तेव्हा आमच्यासारख्या पोट्ट्यांना वाटायला लागलं की आपणही निवडणुकीमध्ये उतरलं पाहिजे। आणि बाळासाहेबांचं वाक्य त्यावेळेस होतं की जर लोकांचं काम करायचं असेल तर सत्ता हे साधन समजून आपल्याला काम करावं लागल, आणि त्या विचारानं या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी आगेकूच केली। मला आठवतं 1995 साली ज्यावेळेस शिवसेना भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं, त्यावेळेस आमचे संपर्क प्रमुख अरविंद सावंत यांनी मला शिवसेनेचं जिल्हा प्रमुख केलं। त्यावेळेस शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाला थांबण्याचं ठिकाण हे म्हणजे आमचं ठाणा असायचं, दिघे साहेबांचं ठिकाण असायचं। त्यांच्या कार्यालयावर जायचं आणि कार्यालयावर विचारल्यानंतर विचारपूस करायचं असा आमचा तो नेता होता, आणि त्या ठिकाणी त्या खेड्याच्या माणसाला न्याय मिळायचा। तिथून बरेच आमच्यावर टीका केली गेली, बंडखोर झालेत। काल आमच्या जालन्याच्या आमदार मोदांनी सांगितलं, ऐसा कैसा हो गया, तुम ऐसे कैसे हो गए, जो जैसे थे हम वैसे हो गए। त्यांनी म्हणलं की तुम्ही असे कसे झालेत। आम्हाला जे मिळालंय ते वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने मिळालंय। आम्ही बंड केलेला नाहीये, आम्ही उठाव केलेला आहे। आम्ही बंड बिलकुल केलेला नाही, आम्ही हिंदुत्वाच्या विचाराशी फारकत घेऊ नये म्हणून या विचारावर पुन्हा आम्ही आलेलो आहोत। आज माझ्यासारख्या टपरीवाल्यावर टीका केली गेली, गुलाबराव तुला टपरीवर पाठवेल। अहो धीरूभाई अंबानी सुद्धा पेट्रोल पंपवर पेट्रोल भरायचे, हा त्यांचा इतिहास आहे। आमचे आदरणीय मुख्यमंत्री रिक्षा चालवायचे, हा इतिहास आहे। शिवसेना ज्यावेळेस जन्माला आली तर सत्तेचं विकेंद्रीकरण जे म्हटलं जातं ते बाळासाहेबांनी केलं। टपरीवाला, चहा विकणारा, रिक्षा चालवणारा, पुंगाणी वाजवणारा, टोपली विणणारा, ज्याला काही काम नव्हतं या राजकारणामधलं अशा नेतृत्वांना पुढे आणलं। आमच्या प्रारब्धामध्ये लिहिलेलं होतं बाळासाहेबांनी की एक दिवशी तुम्ही आमदार व्हाल, आणि बाळासाहेबांच्या आशीर्वादाने, धर्मवीर दिघे साहेबांच्या आशीर्वादाने आमच्यासारखे कार्यकर्ते आमदार झाले। दादा बोलले आता जे शिवसेना सोडून जातात ते पुन्हा निवडून येत नाही। दादा आम्ही शिवसेना सोडलेली नाही, त्यामुळे आमचं निवडून येण्याची चिंता आपण करण्याची गरज नाही। आम्ही त्या शिवसैनिकांच्या भरोशावर इकडे आलेलो आहे। मला सांगा माझ्यापेक्षा तुम्ही श्रेष्ठ आहात। 55 आमदारामधून 40 आमदार कसं काय फुटतो? एक उपजिल्हा प्रमुख आदरणीय नितीन गडकरी साहेबांची माझ्याकडे सभा होती, गिरीशभाऊ आपण होतात, एक उपजिल्हा प्रमुख भाजपमध्ये प्रवेश करणार असं मला माहित पडलं।
सुधीरभाऊ मी त्याला रात्रभर घेऊन बसलो, अरे कसं नको करू बाबा, असं करू नको रे बाबा, असं करू नको रे बाबा. आपला साधा मेंबर जरी फुटतो ना, त्याची विचारपूस आम्ही करतो. 40 आमदार जेव्हा फुटतात, हे काय आजची आग नाहीये. आम्हाला आमचं घर सोडून येण्याची बिलकुल इच्छा नाहीये. बाळासाहेबांना दुःख देण्याची, त्यांच्या मुलाला दुःख देण्याची बिलकुल इच्छा नाहीये. आम्हाला टीका करतात की तुम्ही काय केलं. अरे ज्या बाळासाहेबांना टी बाळू म्हटलं, त्या बाळासाहेबांबरोबर आम्ही इथं बसलो फक्त तुमच्या शब्दाखातीर. एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं. सगळे आमदार आपलं दुःख सांगायला जायचे की साहेब आमचं काम होत नाहीये, साहेब आम्हाला भेट मिळत नाहीये, चहापेक्षा किटली गरम. या ठिकाणी काही लोक बोलले तुमची नजर मारे, आम्हाला नजर मिळायची तुमची हिंमत नाही. साहेब वर्ष वर्ष जेल राहिलेले लोक आहे आम्ही, 302 भोगलेले लोक आम्ही, 307 भोगलेले लोक आहोत आम्ही. आम्ही सहज आमदार झालो नाही तरी पाऱ्या भोगलेले लोक आहोत आम्ही. फगवा झेंडा हातात घेऊन जय भवानी जय शिवाजी करत इथपर्यंत पोहोचलेले कार्यकर्ते आहेत आम्ही. नजर नजर में रहना भी कमाल होता है, नपस नपस में भी बिखरना भी कमाल होता है. बुलंदियों पे पहुंचना कोई कमाल नहीं, बुलंदियों पे ठहरना कमाल होता है. अरे आज या 2 वर्षांमध्ये झालेल्या सगळ्या कहाण्या मी सांगायला उभा नाही आहे. या 2 वर्षांमध्ये काय घडलं? कोरोना आला, एकनाथ शिंदे साहेब यांनी प्रत्येक आमदाराला बोलून सांगितलं, रेमडेसिवीर हवं, तुम्हाला धान्याचे किट वाटायचे आहे, कुठल्या दवाखान्यामधलं काम आहे. हे लोक आमदार लोक लक्षात नाही ठेवणार. इकडे गेले तर तुम्ही आमदाराला भेटायला भेळ नाही. आम्हा मंत्र्याला भेळ होती, आम्हाला भेट मिळत होती, आमच्यावर उपकार आहे, आम्हाला मंत्री केलं. पण आम्हाला माहित होतं की इथं शिवसेना संपणार आहे. भास्कर जाधवांनी काळजी करण्याची गरज नाही, आम्ही आपसात लढणार नाही. आम्ही आमच्या शिवसैनिकाला जवळ करून ही बाळासाहेबांची शिवसेना या ठिकाणी उभी ठेवणार आहोत. वारंवार आमच्यावर आरोप केले गेले, तुम्ही गद्दार आहे, गटारीचं पाणी आहे, डुक्कर आहे, तुमची प्रेत बाहेर येतील, तुम्ही वरळीवरून जाऊ शकणार नाही. अरे धमकी द्यायचा धंदा आमचा भी आहे. आम्ही काय असे लेचे पेचे म्हणून आमदार आलेलो नाही आहेत. इथे बसलेले सगळे आमदार हे 4 लाख लोकातून येतात, काही टाळ्यामधून येत नाही. हातामध्ये मनगटामध्ये जोर असलेला माणूस मैदानामध्ये येतो आणि तो या सत्तेमध्ये सामील होतो. आज मी आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे या 2 वर्षाच्या निवडणुकीमध्ये काय झालं. आमचं 4 नंबरवर गेलो आम्ही नगरपंचायत नगरपालिकेमध्ये. देवेंद्रजी साहेब आपण मुख्यमंत्री होतात, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये नगरपालिकेमध्ये मुख्यमंत्री असताना 1 नंबरवर होती आणि आमचे मुख्यमंत्री असताना आम्ही 4 नंबरवर. आम्हाला असं वाटायला लागलं की आम्ही रसातळाला जातोय. इथे आमची शिवसेना संपते आणि शिवसेना जर संपत असेल तर तिला वाचवण्याची जबाबदारी आमची आहे. आम्हाला तोडण्याचा प्रसंग केले गेले, असं कोणी म्हटले नाही बाळांनो या काय काय म्हणणं आहे तुमचं ऐकून घ्या. लोक सांगतात तुम्ही डायरेक्ट गेले. अरे 20 आमदार होतो आम्ही, 20 शिंदे साहेब गेल्यानंतर 20 आमदार आम्ही साहेबांकडे गेलो. राऊत साहेब आमचे नाही, नाव नाही घेत, ठीक आहे शब्द काढून टाका. 20 आमदार गेलो आम्ही. मी तर नंतर गेलो ट्रिप मध्ये. आपण कसे गेला, गोव्यात गेला? अरे आम्ही अॅम्ब्युलन्स मध्ये गेलो. आम्हाला जायचं होतं, आम्हाला हा लढा लढायचा होता, हा उठाव करायचा होता. 20 आमदार गेलो आम्ही, सांगितलं की असं असं शिंदे साहेब म्हणतायत, तुम्ही समजून तर घ्या, ऐकून तर घ्या ते काय म्हणतायत. तुम्हाला जायचं असेल तुम्ही पण जा, अशाने होत नाही. हीच आमची निष्ठा आमची 35 वर्ष घातले आम्ही. आम्हाला वाटते की आम्ही बाळासाहेबांच्या विचारांपासून लांब जावं. म्हणता बाळासाहेबांचा फोटो लावणार नाही. बाळासाहेब आता महापुरुष आहेत, या सभागृहाने मान्यता दिलेली आहे, त्यामुळे बाळासाहेब आमच्या हृदयात होते, आहे आणि राहतील.
आम्ही बरोबर केलाय की भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती आहे ती युती कायम व्हावी याच्याकरता आम्ही भरपूर प्रयत्न केले। शिंदे साहेब तो 5 वेळेस गेले हो, शंभूराजे देसाई साक्षीदार आहे, केसरकर साहेब साक्षीदार आहे, हे काय आजच झालं काय? फटाक्याची वात आता लागली, बम फुटलं, हे असं नाही झालेलं। आमदारांच्या नाराजी आम्ही सांगत होतो, फोन कोणी उचलत नाही। अजित दादांचं मला हेवा वाटायचा, असा नेता असावा, 6 वाजता माणूस टेबलवर, त्यांचे कार्यकर्ते आले, सरपंचशी बोलणार, छोटा कार्यकर्ता असला त्याचा ऐकणार, आम्ही विरोधी पक्षाचे आहे का सत्तेचे आहे ते नाही बघणार, काम करणार। आम्हालाही ती भावना आहे ना की आमच्या कार्यकर्त्या गेल्यानंतर त्याचं काम झालं पाहिजे, त्याला भेट मिळाली पाहिजे, त्याच्याबरोबर फोटो काढला गेला पाहिजे। काय लागतं कार्यकर्त्याला? एखाद्या मंत्र्याकडे गेलो तर एक मंत्री तर असा आहे, विचारूच नका, बघायला तयार नाही, फोटो काढायचं तर सोडाच, मी त्या देशातलाच नाही जसं काय उधारीत मागायला आलोय। अशा पद्धतीचं जर काम चालत असेल तर सांगा ना कोण कुठे थांबणार आहे। नाव घेऊ नये असं सभागृहाचं बंधन आहे। शिवराळ भाषा वापरली गेली आमच्यावर, काय काय बोललं गेलं, एकनाथ शिंदे हे सत्ते करता गेले, त्या माणसाचं चरित्र वाचाव। एकनाथ शिंदे साहेबांचे 2 मुलं त्यांच्या समोर गेले, त्यावेळेस दिघे साहेबांचा शब्द मी सांगायला उभा आहे, त्यांनी त्यांना सांगितलं, एकनाथ तुझ्यावर जो प्रसंग आहे तो फार दुःखाचा आहे, आता तू याच्या पुढे महाराष्ट्राचा अनाथांचा नाथ हो, बघा देवाची करणी आणि नारळात पाणी। आज दिघे साहेबांचा आत्मा सुद्धा त्यांना आशीर्वाद देत असेल, बाळासाहेबांचा आत्मा आशीर्वाद देत असेल की खऱ्या शिवसैनिकाला या ठिकाणी मुख्यमंत्री सारख्या पदावर या ठिकाणी बसवलं। डोळ्या डोळा म्हणता, आमचा डोळा मिळाला शिंदे साहेबांशी, आमचा डोळा मिळाला फडणवीस साहेबांशी, आणि लक्षात आलं की जब से तुम्हारी निगाह मेहरबान हो गई, मुश्किल बहुत थी जिंदगी आसा हो गई, बेहद करीब होने का यह फायदा हो गया कि मतलब परस्त लोगों की हमें पहचान हो गई। या ठिकाणी बाळासाहेब बोलले की तुम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीत काय करणार आहे गुलाबराव? आमच्या दादा भुसेंनी बैठक घेतली, शेतकऱ्यांकरता आम्ही सगळे, तुम्ही आपण सगळे बरोबर आहोत, आम्ही तुम्हाला बिलकुल दोष देत नाही, तुम्ही तुमचा पक्ष वाढवताय चूक नाही आहे, दादांचं टार्गेट 100 आमदारांचं आहे चूक नाही आहे, बच्चूकडून तर 10 आमदारांचं आहे चूक नाही आहे, आमचं काय, आमचं काय, आमचं घर जळत आहे, आमच्या घरातून लोक पळत आहेत, कसं करायचं? आम्ही आमचं घर आम्ही उद्ध्वस्त होऊ द्यायचं? माझ्या जागी जर तुम्ही असता तर तुम्ही या उठात सामील झाला असतात। आम्ही काही चूक केलेली नाहीये, एक काळ होता भुजबळ साहेब ज्यावेळेस फुटले शिवसेनेमधून गेलेत त्यावेळेस केवढा उठाव झाला, राणे साहेब गेले उठाव झाला, राज ठाकरे गेले उठाव झाला, आज काय झालं? आज काय झालं? थोडं झालं। तुम्ही सांगता ना मतदारसंघात जेव्हा जाऊ तेव्हा बघा आमची यात्रा, लोकांना मान्य असलेला निर्णय आम्ही हा केलेला आहे, शिवसैनिकाला मान्य असलेला निर्णय केलेला आहे। चला 5 आमदार गेले ठीक आहे ना, 40 आमदार जात आहे, याला तुम्ही व्हॅल्यू देणार नाही काय? चला पहिल्या वेळेस निवडून आलेले भुलभुलयामध्ये गेले ठीक आहे, अरे 25-25-30-30 वर्ष घातलेले 5 क्रम, आमचा संदीपान भुमरे आमदार आहे तो फुटतोय मंत्रीपदावरून, लोक सत्तेत जातात आम्ही सत्तेतून दूर पळतोय, तरी व्हॅल्यू नाही आम्हाला, तरी आम्ही बंडखोर आहे, तरी आम्ही आगाऊ आहे। तुम्ही आम्हाला म्हणाल पाहिजे होतं, रे पाखरांनो या, चिमण्यांनो या, आमच्या घरट्यात या, या मातोश्रीत या, आम्हाला दुःख आज पण आहे, चलत आहे ते 4 लोकांच्या कंडोळ्याने आमच्या उद्धव साहेबांना भावरट केलं, ज्यांची लायकी नाही निवडून येण्याची ते आमच्यावर बोलतात, आमची मतं घेऊन खासदार होतात, आम्हाला काय म्हणतात गटाराचे पिल्ले डुक्कर हे बोलतात, आधी डुकरांची मतं घेऊन तुम्ही निवडून आला।
वेश्या म्हणतात काय शब्द वापरले तुम्ही हे कोण सहन करणार आहे दादा कोण करू शकते हे सहन आम्हाला हे सोडून जाण्यात काय इच्छा आम्हालाही माहिती आहे आम्ही केवढी मोठी रिस्क घेऊन बाहेर निघालोय एकीकडे विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी आहे भाजपशी आमचं 2.5 वर्ष जमलं नाही आम्ही त्यांच्याशी संघर्ष केलाय आज आमच्यामधले काही लोक आमच्या विरुद्ध जाणार आहेत आम्हाला समजत नाही आम्हाला की आम्हाला त्रास होणार आहे म्हणून पण तरी आम्ही हा उठावा केला याचं मूळ कारण आमच्या नंतर जे वेडे होणारे शिवसैनिक होते त्यांना सांगितलं तुम्ही या आदरणीय आदित्य साहेब फिरू शकले असते मंत्री होते त्यांचे दौरे चेक करा महाराष्ट्रातले चेक करा ना आपल्याकडे रिपोर्ट आहे किती ठिकाणी फिरलेत कोणी पार्टी वाचवायला फिरलं नाही एक एकनाथ शिंदे एक एकनाथ शिंदे शिवसेना वाचवायला फिरले एक ते माझ्या जळगाव जिल्ह्यात 5 वेळेस आले शरद पवार साहेबासारखा माणूस 80 वर्षाचा माणूस 3 वेळेस जळगाव जिल्ह्यात येतो अजितदादा सारखा माणूस उपमुख्यमंत्री असून 3 वेळेस येतो जयंत पाटील तर 5-7 वेळेस आले धनंजय मुंडे साहेब आले टोपे साहेब तुम्ही आले मुश्रीफ साहेब आले आमच्याकडे का नाही आम्हालाही वाटायचं आमच्या ह्या दुखणं तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल की आम्ही का गेलो आणि आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेला सांगायचं आहे की आम्ही सुबह का भूला यदि शाम को वापस आ जाए तो उसे भूला नहीं कहते आम्ही आमच्या परत आमच्या घरामध्ये आलेलो आहे आदरणीय देवेंद्रजींचं आदरणीय मोदी साहेबांचं मी या ठिकाणी आभार मानणार आहे की त्यांनी 50 आमदार असलेल्या माणसाला मुख्यमंत्री करून शिवसैनिकाचं पद मुख्यमंत्र्याला देऊन बाळासाहेबांचं स्वप्न साकार केलेलं आहे दादा बोलले कमी आमदार असताना असं काय केलं दादा तुमचीच परंपरा केली तुमचे जास्त होते तरी तुम्ही काँग्रेसला मुख्यमंत्री पद द्यायचे तुमचंच काम आम्ही केलं तुमचंच गित्त आम्ही निरवला आणि आज आम्ही ही शपथ घेतोय की बाळासाहेब ठाकरेजी ने तीर कमान से छोड़ा पापी लोगों का उसने कमर तोड़ा मुंबई नगरी में बैठे थे हिंदुओं के राजा अपनी हिफाजत करनी है तो शिवसेना में आ जा इसीलिए तो दौड़ रहा है छत्रपति का घोड़ा पापी लोगों का उसने कमर तोड़ा त्या बाळासाहेबांच्या नावानं ज्याप्रमाणे आम्ही मोठं झालो त्या बाळासाहेबांची शिवसेना आम्ही वाचवणार आहोत आजही आदरणीय उद्धव साहेबांना आमची हात जोडून विनंती आहे हे जे आजूबाजूचे कंबुडे आहेत यांना बाजूला करा जे तुम्हाला पट्टी बांधून दूतराष्ट्रासारखं सांगतायत त्यांना लांब करा तुमचे माणसं तुमच्यापासून गेलेले नाहीयेत त्यांना लोटलं गेलंय त्यांना तुमच्यापासून लांब लोटलं गेलंय नाहीतर ही सर्वसाधारण माणसं आणि एकनाथ शिंदे साहेब कधी एक स्टेटमेंट दाखवा तुम्ही 10-15 वर्षाच्या इतिहासात की एकनाथ शिंदे साहेबांची कुठं नाराजी आहे म्हणून आमदार जेव्हा त्यांच्याकडे रिपीट रिपीट जायचे सांगायचे आणि हे जाऊन सांगायचा प्रयत्न करायचे तरी काहीच नाही ऐकायचं हे काय आहे यांच्यामध्ये जे आता 15-16 आहे ना त्याच्यातून 5-6 अजून येतील ही परिस्थिती आहे पण नाईलाज आहे आणि मला खात्री आहे की आपण सगळेजण वंदनीय शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार करण्याकरता आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं आणि देवेंद्रजींचं अभिनंदन करत असताना मी हे सांगेल की तुमच्याकडून जनतेची अपेक्षा आहे की जे बाकीचं कार्य अपूर्ण राहिलं या राज्याचं पाण्याचे प्रकल्प असतील शेतीचे काम असतील मजुरांची कामं असतील रोजगारांची कामं असतील हे कामं करण्याकरता आपण पुढच्या काळामध्ये या महाराष्ट्राची सेवा करण्याकरता जगदंबा आपल्याला शक्ती देव आणि आज जाता जाता एवढंच सांगेल की अभिमान धरू बलिदान करू शिवरायांचा भगवादच उंच उंच चढवू अन्याय घडो शेतारी की बाजारी जाऊन स्वतंत्र मंत्र हा गाऊ शिवरायांचा भगवाद इंच इंच चढवू आदरणीय शिंदे साहेबांचं अभिनंदन करतो आणि माझे लांबलेले 2 शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र